मोठी बातमी आहे या घडीची, एबीपी माझावर आपल्याला मिळते, ती म्हणजे मराठी भाषेला केंद्र सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठीसोबत पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. आणि एकीकडे आपण पाहतोय की महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर 1.5 महिन्यांवर आली आणि त्याचवेळी ही मोठी बातमी महाराष्ट्रासाठी येते आहे. मराठीसाठी सोनियाचा दिन आहे या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर. या बातमीवरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आनंद व्यक्त केलेला आहे. त्यांनी आपलं जे मत आहे किंबहुना आपली जी प्रतिक्रिया आहे ती त्यांनी एक्सवर सांगितलेली आहे. लवकरच ती देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत, तर आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीनं अतिशय मनापासून आभार मानतो. हा दिवस उजाडावा यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सातत्यानं पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथांचा आधार घेत मराठी भाषा हे अभिजातच आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरामोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर तो सुदिन अवतरला. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.